नमस्कार, तर स्वागत आहे कुकिंग तिकीट मराठीमध्ये। आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी पाहणार आहोत आणि ती सुद्धा एका युनिक पद्धतीत। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा। सर्वांना एक विनंती आहे, माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम एक मोठंसं बाऊल घेतलेलं आहे आणि बाऊलमध्ये एक वाटी भरून मी इथे चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता चिरलेली कोथिंबीर साधारण एक मध्यम आकाराची जुडी आहे, व्यवस्थित निवडून धुऊन अशा पद्धतीने मी छान याला चिरून घेतलेली आहे। आता या चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहे। सर्वप्रथम एक मोठा चमचा भरून मी इथे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा भरून ओवा घेतलेला आहे। अशा पद्धतीने हातावर थोडासा चोळून आपण ओवा घालायचा आहे। अशा पद्धतीने ओवा छान चोळून कोथिंबीर वडीला घातला की कोथिंबीर वडी चवीलाही छान लागते आणि पचायलाही कोथिंबीर वडी हलकी होते। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरे घातलेला आहे। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा भरून हळद पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तुम्हाला कमी जास्त तिखट लागत असेल तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता। अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे। कोथिंबीर वडीमध्ये आपण बेसन वापरणार आहोत म्हणून हिंग जरूर वापरायचं आहे। एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आता या कोथिंबीरीला सर्व सुकी जिन्नसं अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या कोथिंबीरीला मस्त फ्लेवर येतो। तर इथे अशा पद्धतीने कोथिंबीरीला छान मी मसाले चोळून घेतलेले आहेत। आता आपण एक मोठा चमचा भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही एक चमचा वापरू शकता। ज्वारीचं किंवा तांदळाच्या पिठाने कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत होते। त्यानंतर मी इथे पाव किलो प्रमाणात बेसन घेतलेलं आहे। चण्याच्या डाळीचं बेसन असतं, काही जणांना चण्याच्या पिठाचं बेसन चालत नाही तर तुम्ही इथे मुगाची डाळसुद्धा मिक्सरला वाटून छान चाळून इथे वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व जिन्नसं छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता या रेसिपीमध्ये बेसनाचं काही प्रमाण नाही, जसं लागेल तुमचा अंदाज घेत घेत थोडं थोडं बेसन तुम्ही यामध्ये ॲड करत राहायचं आहे। सर्व जिन्नसं छान एकत्र करून झाल्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे, साधंच पाणी घेतलेलं आहे। जसं लागेल तुमचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व जिन्नसं एकत्र करून घ्यायची आहेत। आता ही सर्व जिन्नसं मी हाताने एकत्र केलेली आहे, तुम्ही हवं असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता। आता मी आणखीन 2 ते 3 चमचे बेसन इथे वाढवलेलं आहे आणि पुन्हा हे पीठ मी छान मिक्स करायला घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं लागेल तसं बेसनसुद्धा घालायचं आहे। पाव किलो बेसन संपूर्ण मी इथे वापरलेलं आहे आणि आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे। कोथिंबीरचा अंदाज घेत घेत बेसन आणि पाण्याचा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे। याचं असं पॅसिफिक असं प्रमाण नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं वापरायचं आहे। तर मी इथे आणखीन थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फ्लोईंग अशी कन्सिस्टन्सीवर हे पीठ करून घ्यायचं आहे। जसं आपण नॉर्मली भजीसाठी पीठ करत असतो त्यापेक्षा थोडंसं ओलसर किंवा थोडंसं सैलसर आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। आता आपण हे एका बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर गॅसवर मी एक कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला गरम करून न घेता डायरेक्ट आपल्याला तयार आपलं हे मिश्रण या तेलावर घालायचं आहे। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे। आता आपण गॅसची फ्लेम पुन्हा हाय केलेली आहे। मिश्रण घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवली तरीही चालेल आणि हाय टू मीडियम हीटवर आपण हे अशा पद्धतीने सतत मिक्स करत राहणार आहोत आणि आपण हे मिश्रण साधारण 4 ते 5 मिनटासाठी मध्यम टू हाय फ्लेम। तर इथे अशा पद्धतीने साधारण 4 ते 5 मिनटं आपण मध्यम टू हाय फ्लेमवर अशा पद्धतीने सतत उलथानाने हे मिश्रण एकत्र करत राहायचं आहे आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे। पारंपरिक पद्धतीने आपण ह्याचा मस्त घट्टसर गोळा करून त्याचा रोल करून कुकरमध्ये खाली पाणी घालून उकडतो, पण ही अगदीच नवीन पद्धत आहे कोथिंबीर वडी करण्याची। पहिल्यांदा कोथिंबीर वडी बनवत असाल तर ही रेसिपी नक्की तुमच्यासाठीच आहे, नक्कीच ट्राय करा। तर इथे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी मध्यम टू हाय केलेली आहे। आपला अंदाज घेत गॅसची फ्लेम आपण ठरवू शकतो आणि अशा पद्धतीने टोटली 4 ते 5 मिनटं झालेली आहेत। गोळा मस्त व्हायला सुरुवात झालेली आहे पिठाचा आणि अशा पद्धतीने बेसन छान शिजलेलं आहे।
हातावर अशा पद्धतीने तपासून घ्यायचं आहे. पीठ बिलकुल हाताला लागत नाही म्हणजे आपला गोळा छान शिजलेला आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर एका ताटाला मी थोडंसं तेल छान लावून घेणार आहे. आता या ताटावर आपल्याला तयार आपला गोळा घालायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा घालायचा आहे. आणि तुम्हाला जितका पातळ किंवा जाड लागत असेल त्यानुसार तुम्ही हा गोळा थापू शकता. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा गोळा हाताने सुद्धा थापू शकता. हाताने उलटं खूप सोपं आहे. तर मी हा हाताने छान थापून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हाताने मी छान पातळ लेअरवर हा थापून घेतलेला आहे. आता हे थापलेलं शक्यतो पातळच थापा म्हणजे हा आपल्याला तळायलाही सोपा जाईल. असंच आपण 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. 10 मिनटं झालेली आहेत. आपलं हे थापलेलं थोडंसं कोमट झालेलं आहे. आता या स्टेजला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे पीसेस करू शकता. मी अगदी साध्या पद्धतीने चौकोनी असे याचे तुकडे करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर शंकरपाळीच्या आकाराचे सुद्धा तुम्ही याचे तुकडे करू शकता. आणखीन हे थंड झालं की पटकन ह्याचे तुकडे होतील. थोडंसं कोमट असतानाच मी याचे अशा पद्धतीने पीसेस केलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर इथे अशा पद्धतीने एकदम युनिक अशा पद्धतीने आपण कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. सेम पद्धतीने मी इथे बाकीच्या सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता ही वडी आपल्याला छान तळून घ्यायची आहे. त्यासाठी मी कडकडीत असं तेल छान गरम करून घेतलेलं आहे एका कढईमध्ये. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर 2 ते 3 एकाच वेळेस आपण यामध्ये वडी सोडणार आहोत. आणि मस्त लाईट अशा सुनेरी रंगावर दोन्ही बाजू छान तळून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने मस्त लाईट अशा सोनेरी रंगावर आपण छान वड्या तळून घेतलेल्या आहे. आणि सेम पद्धतीने बाकीची सगळीच्या सगळी वडी आपण तळून घेणार आहोत. अशाच पद्धतीच्या वड्या करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि तुम्हाला जेव्हा खायचं असेल तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता. अशा पद्धतीने एकदम युनिक अशा पद्धतीत आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. मस्त यमी अशी कोथिंबीर वडी खाण्यासाठी एकदम तयार आहे. याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. बघताच क्षणी तोंडाला पाणी येणारी ही रेसिपी आहे. तर आजची ही कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.